नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। मी कृष्णा जंजाळ। तर मित्रांनो, सततच्या पावसामुळे या मागच्या 15 दिवसापासून जो सततचा पाऊस पडत आहे, त्या कारणाने जे आहे तर ती जमीन आपली जी आहे, ओल्यामध्ये आपण जमिनीमध्ये आले पिकावरती फवारणी करत असताना किंवा गवताची काढणी करत असताना जी ओल्यामध्ये आपण तुडवलेलं आहे, त्या कारणाने आपली जमीन थोडीशी कडक झालेली, तर तिला कशा पद्धतीने नरम करता येईल व पांढऱ्या मुळ्यासुद्धा दबल्या कारणाने त्या जमीन कडक पडल्या कारणाने आपल्या जे आहे त्या चेकअप झालेलं आहे आणि पावसामुळेसुद्धा त्या चेकअप झालेलं आहे। तर त्या अनुषंगाने आणि थोडासा पिवळापणा पण प्लॉटवरती जास्त दिसत आहे। तर या सर्वच गोष्टी कशा पद्धतीने आपल्याला कवर करता येईल व ताबडतोब, म्हणजेच वेळ खूप कमी कालावधी आहे, त्यामुळे त्याला कवर करणं खूप महत्त्वाचं आहे। त्याच अनुषंगाने आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कृषी मूल्य यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मित्रांनो सुरू करूया। तर मित्रांनो, आपल्याला प्रथमतः म्हणजेच जमीन भुसभुशीत झाल्यानंतर जी आहे तर ती जमीनमध्ये हवा खेळती राहील, त्या कारणाने तुम्हाला तुमच्या जमिनीतली जी जीवाणू आहेत ते चांगल्या पद्धतीने ॲक्टिवेशन होईल आणि त्यानंतर पांढऱ्या मुळाचीसुद्धा वाढ होईल। तर या सर्व गोष्टी कशा पद्धतीने आपल्याला मेंटेन करायच्या आहे तर त्यावर काही उपाय आहे तर ते आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, जमीन भुसभुशीत करणे, त्यानंतर पांढऱ्या मुळाची वाढ करणे या आणि त्यानंतर फॉस्फरसचे अपटेक करणं या कसतीमध्ये खूप महत्त्वाचं आहे। तर त्यावरती आपल्याला वापरायचं आहे फॉस्फरिक ॲसिड। तर फॉस्फरिक ॲसिड मध्ये खूप प्रकार असतात, तर काही इंडस्ट्रियल यूजसाठी असतात आणि काही फूड असतात। तर फूडमध्ये चांगलंच आपल्याकडे एक अवेलेबल आहेत, म्हणजे चांगली कंपनी आहे जी शेती हायोस आहे, म्हणजे हे केमिकल जे शेतीत वापरतात किंवा ही खते वगैरे जे शेतीत वापरतात, तर हा त्यांचा मेन बिझनेस नसून त्यांचा फूड चेनचा बिझनेस आहे। जसं की कोको कोलामध्ये वापरलं जाणारं फॉस्फरिक ॲसिड वगैरे बिस्किटमध्ये जाणारं, तर तेच ॲसिड आपण जमिनीमध्ये यूज करून जेणेकरून आपल्या पांढरं मुळं जे आहे ते खराब होणार नाही किंवा जीवाणू आहेत जे आहे जमिनीमधील ते चांगल्या पद्धतीने, म्हणजे त्यांना काही इजा पोहोचणार नाही, अशा पद्धतीचं फॉस्फरिक ॲसिड आपल्याला वापरणं खूप महत्त्वाचं आहे। कारण की इंडस्ट्रियल यूजसाठीचं जे फॉस्फरिक ॲसिड आहे ते जर आपण वापरलं तर त्यामुळे आपल्या मूळ जे आहे ते पूर्णपणे खराब होऊ शकतात आणि डॅमेज होऊ शकतात। त्यानंतर जमिनीतली जी बॅक्टेरिया आहेत त्यांना पण त्याच्यापासून इजा होऊ शकते। त्या कारणाने आपल्याला फॉस्फरिक ॲसिड वापरताना खूप काळजी घेणे गरजेचं आहे। म्हणजे कोणत्याही नाही वापरता नुसती जमीन भुसभुशीत करणे हाच एक त्यामागचा उद्देश नसून, तर त्याबरोबर आपल्याला फॉस्फरची सुद्धा उपलब्धता होते आणि pHसुद्धा मेंटेन केला जातो। तर अशाच एक कंपनीचं फॉस्फरिक ॲसिड ते तर आहे प्रियॉन नावाने, जी बाहेर देशातील कंपनी आहे, त्याचा आपल्याला वापर करायचा आहे। तर त्याचा वापर आपल्याला 1-2 लिटर या प्रमाणामध्ये करायचा आहे। त्याने आपल्या पांढऱ्या मुळांची संख्या पण वाढेल, त्यानंतर जमीन पण भुसभुशीत होईल आणि काही प्रमाणात, म्हणजे तात्पुरत्या काळापुरता असं मी सांगणार नाही की कायमस्वरूपी साठी, तर तात्पुरता pHसुद्धा त्याने आपल्याला कंट्रोल होणार आहे। जेणेकरून pH कंट्रोल झाल्यामुळे आपल्या पिकातील जे जमिनीमध्ये पडलेले अन्नद्रव्य किंवा खतांचा साठा आहे तो pH व्यवस्थित नसल्यामुळे ते अपटेक पिकाला करता येत नाही। तर त्याच कारणाने हे फॉस्फरिक ॲसिड दिल्यानंतर आपल्या पांढऱ्या मुळांची संख्या पण वाढणार आहे, त्यानंतर आपलं ड्रिप जे सिस्टम आहे म्हणजेच ठिबक सिस्टम, तर ते कुठे कुठे प्रमाणामध्ये चेकअप झालेलं असतं, तर छिद्र जे आहे ते चेकअप झालेलं असतं, तर ते छिद्रेसुद्धा आपले याच्यामुळे चेकअप आपला निघणार आहे आणि त्यानंतर pHसुद्धा मेंटेन होणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला जी फॉस्फरसची कमतरता आहे तीसुद्धा भरून निघणार आहे। म्हणजे या 2-3 गोष्टी 4 गोष्टी एकत्र आहे आणि हे एक फूड फॉस्फरिक ॲसिड आहे, जेणेकरून म्हणजे याचा जमिनीला किंवा जीवाणूंना काही एक धोका नाही। कारण की हे कोका कोला म्हणजे जी कोल्ड्रिंक्सची कंपनी आहे त्यांना ह्याच कंपनीचं फॉस्फरिक ॲसिड जे आहे त्यामध्ये वापरलं जातं, त्यानंतर काही कंपन्यांच्या बिस्किटमध्ये सुद्धा हे वापरलं जातं, म्हणजे खाण्याचं फॉस्फरिक ॲसिड आहे। त्यामुळे फॉस्फरिक ॲसिडचा कन्सेप्ट असा आहे की फॉस्फरिक ॲसिड म्हटल्यानंतर ते डायरेक्ट जाळतं किंवा मुळांना चेकअप करतं, तर हे गोष्ट खरी आहे, परंतु हे अदर जे इंडस्ट्रियल यूजसाठी वापरणारे फॉस्फरिक ॲसिड आहे तर त्यामुळे या गोष्टी घडत असतात। तर हे फूड फॉस्फरिक ॲसिड आहे, तर हे तुम्ही बिनधास्तपणे वापरू शकता जेणेकरून तुमच्या या सर्वच गोष्टी कवर होतील। परंतु हे वापरत असताना आपल्याला अजून काही गोष्टीचं लक्ष द्यायचं आहे,
ते म्हणजेच आपल्या पीक जे आहे तर ते सर्वच जवळपास 50% शेतकऱ्यांचं आले जे आहे सध्या स्थितीला पिवळं पडलं आहे. तर काय करतो आपण, पिवळं पडलं हा कन्सेप्ट लक्षात आला की आपण डायरेक्ट फेरस आणि झिंक या दोनच गोष्टी देत आलो आहे आणि देतो आहे. तर आपल्याला एक लक्ष द्यायची गरज आहे की आपण NPK वापरतो भरपूर प्रमाणामध्ये, त्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्य वापरतो म्हणजेच मायक्रोन्यूट्रन भरपूर प्रमाणात वापरतो. पण आपल्याला एक कन्सेप्ट अजून लक्षात घ्यायचा आहे की दुय्यम अन्नद्रव्य हा सुद्धा प्रकार आपल्या पोषक तत्वांमध्ये अवेलेबल असतो आणि तो आपण द्यायला विसरून जातो. तर त्यासाठी आपल्याला या फॉस्फरिक ॲसिडमध्ये त्यामध्ये आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट पण द्यायचं आहे, जेणेकरून दुय्यम अन्नद्रव्यामधील जे दोन घटक आहेत मॅग्नेशियम आणि सल्फर या दोन्हींची सुद्धा कमतरता आपली पूर्ण होऊन जाईल. तर मी असं सांगणार नाही की ह्याच कंपनीचं वापरा, कारण की तुम्ही हे हा प्रोडक्ट जो आहे तो कोणत्याही कंपनीचा वापरू शकता. कारण की मी फक्त एवढंच सांगणार की ज्या प्रोडक्टचे रिझल्ट मला चांगल्या पद्धतीने बेस्ट मिळाले त्याच प्रोडक्टचं मी कोणत्याही कंपनीचं तुम्हाला नाव सांगतो आहे की मी जे स्वतः वापरलं ज्याचे रिझल्ट मला चांगल्या पद्धतीचे आले त्याच कंपनीचं नाव मी तिथे घेतो. तर हे मॅग्नेशियम सल्फेट जे आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचं वापरू शकता, त्यात काहीच अडचण नाही. तर मित्रांनो, या कंपनीचा अजून एक प्रोडक्ट चांगल्यापैकी म्हणजे चांगला आहे तर त्याचं मी तुम्हाला सांगू शकतो, कारण की आपल्याला त्यानंतर कॅल्शियमची सुद्धा कमतरता जे दुय्यम अन्नद्रव्यामधील आहे तर त्याची पूर्तता करणं खूप गरजेचं आहे. तर त्यासाठी तुम्ही कॅल्शियम नॅट्रेट सुद्धा इंडिकेमचंच वापरावं असं मी सांगू इच्छितो, कारण की अदर जे कॅल्शियम नॅट्रेट आहे तर ते 17% खालचं आहे, 17% फक्त तुम्हाला कॅल्शियम नॅट्रेट मिळतं. तर हे जे कॅल्शियम नॅट्रेट आहे हे 33% कॅल्शियम नॅट्रेट आहे. तुम्ही ऑदर पण घ्या, तुम्हाला मी असं सांगणार नाही, हेच वापरा, दोन्ही पण आणा तुम्ही आणि दोन्ही पण पाण्यात भिजत टाका आणि दोन्हीत पण हात टाकून बघा. तर हे 33% जे इंडिकेमचं कॅल्शियम नायट्रेट आहे हे गरम करतं पाणी. तर हा एक अनुभव आहे आणि ते सोडल्यानंतर तुम्हाला निश्चितच चांगल्या पद्धतीचं थोडासा प्लॉटमध्ये तुमच्या सोडल्यानंतर 2 दिवसामध्ये नक्कीच बदल तुम्हाला दिसून येतो. आणि दुसरं जे आहे ते सुद्धा तुम्ही सोडून बघू शकता. तर त्याच्यात आणि याच्यात खूप मोठा फरक आहे. तर माझं सांगणं तुम्हाला एकच आहे की तुम्ही इंडिकेमचंच कॅल्शियम नायट्रेट पण वापरा आणि मॅग्नेशियम सल्फेट जे आहे ते तुम्ही इंडिकेमचं वापरा किंवा कोणतंही वापरा ऑदर, याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार नाही, कारण मी स्वतः दोन्ही पण वापरून बघितलेत, त्यात मला काही एवढा डिफरन्स वाटला नाही. त्या कारणाने तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट जे आहे ते कोणतंही वापरू शकता. परंतु या 2-3 गोष्टी लक्षात घेण्याजोग्या आहेत. तर त्यामध्ये प्रथम गोष्ट म्हणजे फॉस्फरिक ॲसिड हा इंडस्ट्रीयल ग्रेडचा न वापरता फूड ग्रेडचा वापरायचा आहे तुम्हाला, जेणेकरून तुमच्या जमिनीतले जे जीवाणू आहे ते पण सेफ राहतील आणि तुमच्या मातीची जो दर्जा घालवतो इंडस्ट्रीयल ग्रेडच्या फॉस्फरिक ॲसिडमुळे तो सुद्धा वाचेल आणि यामुळे तुम्हाला 2-3 फायदे होतील. त्यामध्ये एक म्हणजेच तुमची जमीन भुसभुशीत होईल, दुसरा तुमच्या मुळांची संख्या पण वाढेल आणि मुळांची लांबी पण वाढेल, आणि त्यानंतर तिसरा म्हटलं तर तुमची फॉस्फरसची सुद्धा कमतरता पूर्ण होईल. त्यानंतर चौथा पॉईंट म्हटलं तर तुमचा ठिबकचं चेकअपसुद्धा चांगल्या पद्धतीनं कवर होईल. आणि हेच करत असताना या 2 गोष्टी तुम्हाला अजून लक्षात द्यायच्या आहे की मॅग्नेशियम सल्फेट आणि त्यानंतर कॅल्शियम नायट्रेट ह्यासुद्धा गोष्टी तुम्हाला परिपूर्ण द्यायच्या, म्हणजे द्यायच्याच आहे, कारण की तुमचा ज्यांचा फेरस आणि झिंक सोडल्यानंतरसुद्धा पिवळापणा गेलेला नाही तर त्यांना 100% हा एकमेव प्रॉब्लेम आहे. तर हासुद्धा तुम्हाला पूर्ण करायचा आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कृषीमूल्य यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.